आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला गंडवण्याचा प्रयत्न करताय का? आता तो प्रयत्न फसण्याची शक्यता निर्माण झालात का? आणि सरकारचा हा प्रयत्न कोणामुळे फसताना दिसतोय हे प्रश्न पडावेत अशीच परिस्थिती आहे. सराठीतील आंदोलनाचा आणि आजपर्यंतचा घटनाक्रम नीटपणे बघितला तर सरकारने आंदोलकांना गंडवण्याचा प्रयत्न अनेकदा केलेला दिसतो. आता ही गोष्ट तुम्हाला मी थोडीशी डिटेलमध्ये सांगते. आमच्या मराठवाड्याच्या भाषेत सांगायचं राहिलं तर जरा इसकाटून सांगते, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रगती सूर्यवंशी आजाद उभा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. शहागडमधील रास्ता रोकोमधून मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीलमध्ये अमरण उपोषणला बसले. उपोषण शांततेत सुरू होतं, पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आंदोलनस्थळी जमलेल्या लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. स्त्रिया आणि लहान मुलांवरही गोळीबार करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांनीच पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असा कांगावा करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस शांततेत बसलेल्या आंदोलकांवर अमानुष लाठीमार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि फडणवीसांचा कांगावा करण्याचा प्रयत्न फसला. हा मराठा आंदोलन चिरडण्याचा, आंदोलकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा आणि मराठा समाजाला गंडवण्याचा पहिला प्रयत्न होता. त्यानंतर सर्व पक्षांचे मोठे नेते दुसऱ्या दिवशी अंतरवालीत पोहोचले आणि सरकारवर दबाव वाढू लागला. मग सरकारने जरांगे पाटलांसोबत बोलणी करायला सुरुवात केली. त्यानंतर सरकारने 2 GR काढले, पण त्यात काही ना काही मेख मारून ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलकांनी ते नाकारले. GR काढून मागण्या मान्य केल्यासारखं भासवायचं आणि आंदोलन गुंडाळायचं असा सरकारचा कावा होता. पण मराठा समाजाला गंडवण्याचे हे आणखी 2 प्रयत्न जरांगे पाटलांनी हलून पाडले. एकीकडे जरांगे पाटील सरकारच्या गंडवण्याच्या प्रयत्नांना दाद देत नव्हते आणि दुसरीकडे उपोषणाचे दिवस वाढत चालल्यामुळे जरांगे पाटलांची प्रकृती आणखीच खालावत होती. मग सरकारने आणखी 1 GR काढला. त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. पण ज्या मराठा बांधवांच्या निजामकालीन कुणबी नोंदी सापडतील त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळेल अशी मेख मारून पुन्हा एकदा गंडवण्याचा प्रयत्न केला. यावेळीही जरांगे पाटील मात्र त्यांच्या सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीवर ठाम होते. म्हणजे कसं, तर सरकारचे गंडवण्याचे प्रयत्न काही थांबत नव्हते आणि जरांगे पाटील काही मागे हटत नव्हते. 15 दिवस झाले तरी जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची कोणतीच चिन्ह दिसत नव्हती. तेव्हा सरकारने शेवटचा डाव खेळला, तो म्हणजे आम्ही आता GR काढून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटतो, पण उद्या जर कोणी कोर्टात गेलं आणि तिथं आरक्षण टिकलं नाही तर त्याची जबाबदारी तुमची असेल असं त्यांनी जरांगे पाटलांना सांगितलं. आत्ताच GR काढा असा आपण आग्रह धरला तर दुसऱ्याच दिवशी कोणी ना कोणी कोर्टात जाणार हे स्पष्टच होतं. आरक्षण मिळेल पण ते 2 दिवसही टिकणार नाही आणि त्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर मारली जाईल हे जरांगे पाटलांना कळून चुकलं होतं. मग सरकारने दुसरा पर्याय दिला, तो म्हणजे आम्हाला 30 दिवसांचा वेळ द्या, मग आम्ही अभ्यास करून टिकणारं आरक्षण देतो. हा पर्याय जरांगे पाटलांनी स्वीकारला, कारण 30 दिवसानंतर आरक्षण मिळालं नाही किंवा कोर्टात आरक्षण टिकलं नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असणार आहे. हा जरांगे पाटलांचा विचार होता, पण सरकारचा त्यामागेही गंडवण्याचा हेतू होता. तो कसा तेही सांगते. जर कोणत्याही आंदोलनाला मोमेंटम मिळाला की सरकारवर दबाव वाढतो, पण आंदोलन स्थगित झालं की तो मोमेंटम संपतो. एकदा महिनाभरच्या ब्रेक नंतर आंदोलन पुन्हा सुरू झालं तर त्यात पहिल्यासारखी धग राहणार नाही हे सरकारने हेरलं होतं आणि त्यामुळंच मराठा समाजाला गंडवण्याचा हा डाव त्यांनी मांडला होता. पण जरांगे पाटलांनी संवाद यात्रा सुरू केली आणि सरकारचा सगळा गेमच उलटा पाडला. त्यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लोक हजारोच्या संख्येने त्यांच्या सभांना गर्दी करतायत. एरवी राजकारण्यांच्या सभांना तासभर उशीर झाला तर उठून जाणारी पब्लिक जरांगेंच्या सभांना मात्र रात्री 3-3 वाजले तरीही जागची हालत सुद्धा नाहीये. या यात्रेमुळे फक्त अंतरवाली सराटीपुरतं मर्यादित असलेल्या आंदोलनाचा वणवा आता 13 जिल्ह्यात पोहोचलाय.
त्यामुळे 14 ऑक्टोबरला अंतरवालीत होणाऱ्या सभेसाठी 150 एकर जमीन मोकळी करून मैदान बनवण्यात येते. या सभेला लाखोंची गर्दी उसळणार असं दिसते. त्यामुळे आता सरकारचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल हे बघणं आता उत्सुकतेचं असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.